नमस्कार मित्रांनो, कंबाईनच्या मॅरेथॉन लेक्चरला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार. आता नंदीपच्या ॲपवर आपण महाराष्ट्राच्या भूगोलाची स्पेशल बॅच लॉन्च करणार आहोत. हे टीचिंग नकाशांच्या आधारावर होणार आहे. याचसोबत सर्व प्रश्नांचा अनालिसिस आपण या बॅचमध्ये घेणार आहोत. मॅपिंगचं वर्कशॉप सुद्धा आपण कंडक्ट करणार आहोत. आणि सर्वात शेवटचं लेक्चर जे असेल ते ज्योग्राफीच्या ट्रिक्स या स्पेशल टॉपिकवर फोकस केलेलं असेल. ही बॅच आपल्याला ज्ञानदीपच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध असेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी पुणे यांच्यातर्फे आपले सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एका नवीन विषयाला घेऊन आलेलो आहोत. आपण याच्या आधी महाराष्ट्राचं भूगोल याचं मॅरेथॉन लेक्चर तुमच्यासाठी तयार केलं होतं. त्याच्यानंतर ज्ञानदीपच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल असणारी महाराष्ट्राच्या भूगोलाची एक स्पेशल बॅच आपण लॉन्च केली होती. आणि आता तोच धागा पुढे पकडून आपण महाराष्ट्राचं भूगोल याचं मॅपिंगचं वर्कशॉप घेणार आहोत. नकाशाचं वाचन आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर हा कोर्स आपण लवकरच लॉन्च करणार आहोत. याच्यामध्ये ज्या काय गोष्टी करायच्या आहेत, आपण काय काय करणार आहोत, याचा थोडासा आढावा आपल्याला आज येथे घ्यायचा आहे. क्लिअर सर्वांना येईपर्यंत? तर आता याचं महत्व काय, आपण एखादी गोष्ट करायला जातो, ऍक्टिव्हिटी जी करणार आहे, याच आपल्याला महत्व काय आहे, म्हणजे आपल्याला त्याचा फायदा काय होणार आहे, हा फायदा थोडासा बघणं गरजेचं आहे. बरोबर, स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय आपण. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षामध्ये असं अनुभवायला येतं की आपण एखादी गोष्ट करत असतो, एखादी गोष्ट वाचत असतो, एखादं पुस्तक आपण वाचत असतो आणि एक्झामला त्या गोष्टीचा तितकासा फायदा आपल्याला होत नाही. बरोबर, मग याचा तोटा काय होतो आपल्याला? तर बाकीची जी लोक एकदम फोकसने अभ्यास करत असतात, स्ट्रेट फॉरवर्ड त्यांचं एखादा प्लॅन ठरलेला असतो, तर यांच्या रेसमध्ये आपण मागे पडायला सुरुवात करतो. बरोबर, 100 मार्काचा पेपर असेल तर त्यातलं आपलं 60 किंवा 70 मार्कापर्यंतच आपली मजल जाते. आपलं तेवढंच वाचून होतं जेवढं काही सिलेबस आहे त्यात. बरोबर, मग स्पर्धा परीक्षांची तयारी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस काय वाचलं पाहिजे याच्यापेक्षा काय वाचलं नाही पाहिजे हे जास्त महत्वाचं असतं. समजते, काय वाचायचं हे महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आपण काय वाचलं नाही पाहिजे, काय स्किप केलं पाहिजे. आपण परीक्षार्थी आहोत, आपण विद्यार्थी फेजमध्ये नाही, हे थोडंसं लक्षात घ्या. PhD करण्यासाठी आपण इथं आलेलो नाहीये. आयोगाला जे आपल्याकडनं अपेक्षित आहे ते जर आपण व्यवस्थित दिलं, परफॉर्म जर आपण केलं, तर आपलं सिलेक्शन पक्क आहे. मग आता ही सगळी जी पार्श्वभूमी आहे ही लक्षात घेऊन आता नेमकं मॅपिंगला वेगळा वेळ कशासाठी द्यायचा असा प्रश्न पडू शकतो. बरोबर, मग मॅपिंगचा उद्देश काय आहे, त्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे हे थोडस जाणून घेणं गरजेचं आहे. क्लिअर, मग ज्यावेळेस आपण भूगोलाचा अभ्यास करत असतो त्यावेळेस भूगोलाच्या अभ्यासामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आयोगाचा जो अप्रोच आहे क्वेश्चन विचारण्याचा किंवा त्यांचा जो प्रस्पेक्टिव्ह आहे प्रश्न विचारण्याचा, तो प्रस्पेक्टिव्ह जागा आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनात जातो. म्हणजे जो काही प्रश्न दिलेला असेल त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अपेक्षित हे असतं की बाबा तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलेले असतात गोष्टी. बरोबर, मग त्याचे वेगवेगळे पॅटर्न झाले, वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रश्न विचारू शकतात, डिझाईन करू शकतात, जोड्या लावा असेल, गाळलेल्या जागा असतील किंवा नकाशे सुद्धा दिले असतील. तिथपर्यंत सर्वांना क्लिअर? मग नकाशा वाचनाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा आपल्याला ही जी ऍक्टिव्हिटी करायची आहे याचा उद्देश असा असतो की आपल्याला सिलेबस मधल्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याला आपण थोडस सिम्प्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न करतो. कॉम्प्लिकेटेड सिलेबसला आपण सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतो, पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा असा की
ज्यावेळेस तुम्ही एखादा नकाशा बघता किंवा एखादी इमेज बघता तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या मेंदूमध्ये जास्त काळासाठी राहतो. बरोबर. एखादा पॅरेग्राफ वाचला आणि त्या पॅरेग्राफवर आधारित एखादं जर चित्र तुम्ही बघितलं तर ते चित्र जास्त काळासाठी लक्षात राहतं. मग नेमकं या ज्या क्वालिटीचं आपली जी आपल्या मेंदूची ही जी क्वालिटी आहे या क्वालिटीचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे आपल्या प्रिपरेशनमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला नकाशा वाचन करायचं आहे. क्लिअर आहेत परत? आता आपलं जे हे वर्कशॉप असणार आहे हे महाराष्ट्र स्पेसिफिक वर्कशॉप असणार आहे. ठीक आहे, क्लिअर. मग महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत आपण 15 टॉपिक मध्ये सिलेबस डिवाइड केलेला आहे त्या पद्धतीनं आपण बॅचेस कंडक्ट केलेले आहेत, मॅरेथॉनचं सेमिनार कंडक्ट केलेलं आहे. मग त्या 15 जे टॉपिक्स आहेत आपले त्या 15 टॉपिकचं आपल्याला नकाशा वाचन करायचं आहे. म्हणजे काय, गोष्टी फक्त आता आयडेंटिफाय करायच्या आहेत, महाराष्ट्राचा नकाशा समोर ठेवायचा आणि आपण जे काही वाचलेलं आहे ते तिथं अप्लाय करून बघायचं. एवढी सिंपल प्रोसेस आहे नकाशा वाचनामध्ये, जास्त जगावेगळं काय करायचं नाही. बरोबर. आपण एखादा ऍटलास घेतो किंवा एखादं पुस्तक ज्यावेळेस समोर ठेवतो त्याच्यामध्ये गोष्टी वाचलेल्या असतात पण त्या गोष्टी आपल्याला लक्षात किती राहतात हे बघणं म्हणजे नकाशा वाचन झालं. क्लिअर. महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये ज्या काही महत्वाचे नकाशे आहेत ज्याच्यावर आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारतो, ज्या टॉपिकवर ज्या कंटेंटवर प्रश्न विचारतो त्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्या बाजूने काम करायचं आहे. आता या सेमिनारचा किंवा या कोर्सचा जो उद्देश आहे याच्यामध्ये माझे इनपुट्स जे असणार आहेत ते लिमिटेड असणार आहेत, तुमचे इनपुट्स खूप जास्त असणार आहेत हे लक्षात घ्या. मी तुमचा अभ्यास घेतोय, तुम्ही जे काही वाचलंय ते मी रिवाइज करून घेतोय, त्यामुळं मी तुम्हाला सांगेन की एक्स वाय झेड कुठं आहे दाखवा, मी ती दाखवेलच पण ती आधी तुमच्या बाजूनी येणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमचा अभ्यास किती झालाय हे तुम्हाला कळेल, तुमचं एकूण प्रिपरेशन मध्ये तुम्ही स्टँड कुठं करता, तुमचा बेंचमार्क काय आहे हे तुम्हाला कळेल, हे जाणून घेणं गरजेचं आहे. हे जोपर्यंत तुम्हाला म्हणजे हा जर बेंचमार्क तुम्हाला कळाला की बाबा 100 गोष्टी मी वाचलेल्या आहेत, 100% माझा सिलेबस वाचून झालेला आहे आणि ज्यावेळेस मी सगळा सिलेबस रिकॉल करण्याचा प्रयत्न करतो, रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस माझ्या लक्षात 30% राहतं, 40% राहतं, 70% राहतं, 80% राहतं. बरोबर. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की तुमचा अभ्यास सध्या कोणत्या लेवलला आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की एखादा टॉपिक अवघड असतो, एखादा टॉपिक सोपा असतो. तुम्हाला असं ऑब्झर्व होईल की महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये एखादा टॉपिक तुमचा व्यवस्थितरित्या लक्षात राहिलेला आहे, पाठ झालेला आहे, पण एखादा टॉपिक असा असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून काम करणं गरजेचं आहे. मग हे जे आयडेंटिफिकेशन आहे हे आयडेंटिफिकेशन सुद्धा या आपल्या कोर्समध्ये तुम्हाला करता येईल. म्हणजे दोन गोष्टी होतात, पहिली गोष्ट तुमचं ओव्हरऑल जे प्रिपरेशन आहे ते, दुसरी गोष्ट प्रिपरेशनमध्ये जे स्पेसिफिक टॉपिक आहेत ज्याच्याकडे तुम्हाला जास्त फोकस करणं गरजेचं आहे, जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करता येतील आणि एकंदरीतच काय तर तुमचा एक होलसम अभ्यास सुद्धा पूर्ण होईल. इथपर्यंत सर्वांना क्लिअर? त्यानंतर आता याच्यामध्ये जे आपण नकाशे घेणार आहोत किंवा आपण ज्या ज्या गोष्टींचं डिस्कशन करणार आहोत, आधी पण सांगितलेलं आहे आपण नकाशा आधारित महाराष्ट्राचा भूगोल या पुस्तकाला एक बेंचमार्क ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत. मग तुमच्याकडे हे पुस्तक असेल तर उत्तम, जर पुस्तक नसेल घेता येत असेल तर घ्या आणि तेही पॉसिबल नसेल तर तुमच्याकडे जे काही स्टडी मटेरियल अवेलेबल असेल ते स्टडी मटेरियल किंवा ते पुस्तक प्रॉपर ते पुस्तक टॉपिकला जो टॉपिक सुरू असेल त्या टॉपिकच्या म्हणजे मॅच करा, समोर ठेवा आणि महाराष्ट्राचे ब्लँक नकाशे घेऊन बसा. बरोबर. काय सांगतोय कळालं? तुमच्याकडे जे अवेलेबल पुस्तक असेल ते समोर ठेवा, टॉपिक काढून ठेवा तो. म्हणजे आता समजा प्रशासकीय भूगोलाविषयी जर आपण चर्चा करणार असेल तर प्रशासकीय भूगोल त्या पुस्तकामधलं ओपन करून ठेवा आणि सोबतच ब्लँक नकाशे, वेगवेगळे पेन पेन्सिल जे कम्फर्टेबल असेल ते सगळं सोबत, सगळा हा गोष्टी सोबत ठेवा. आपलं जसं जसं लेक्चर पुढे जाईल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की नेमकं मी कोणत्या गोष्टीवर फोकस करायला सांगतो. ओके, इथपर्यंत क्लिअर?
मग हे पुस्तक आहे असेल तर वेल अँड गुड, नसेल तर घेण्याचा प्रयत्न करा, आणि पॉसिबल नाही झालं तर मग तुमचा जो सोर्स असेल त्याच्यातनं आपण काहीतरी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. यातले फक्त नकाशे जर हवे असतील तर नंदीप महाराष्ट्राचा ॲटलास या बुकमध्ये, म्हणजे वेगळं आहे, फक्त नकाशे याच्यामध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये नकाशे आणि नोट्स अशा पद्धतीनं थोडस आहे. मग तुम्हाला जे सुटसुटीत वाटेल, जे शक्य होईल, त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. इथपर्यंत सर्वांना क्लिअर? आता वर्कशॉपची सुरुवात करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट सांगितलं तुम्हाला, जो काही सोर्स असेल तो. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचा असा ब्लँक नकाशा तुमच्याकडे पाहिजे, आणि एक 40-50 नकाशे असे घेऊन ठेवा, झेरॉक्स मारा. ओके, याचा फायदा काय होईल की बाबा ज्या ज्या वेळेस आपण नवीन टॉपिकला सुरुवात करू त्या त्या वेळेस तुम्ही नवीन नकाशा घेऊ शकता. समजतंय? एकाच नकाशावर सगळी रांगोळी घालायची नाहीये. आपल्याला जेवढं सुटसुटीत करता येईल तेवढं सुटसुटीत करायचं आहे. जे काही कन्फ्युजन असेल, जी काही गडबड उडत असेल तुमचे नंबर लक्षात ठेवण्याची, आकडे लक्षात ठेवण्याची, ही गडबड आत्ता उडू द्या. ही गडबड आत्ता उडलेली चांगली. एक्झाम मध्ये ज्या वेळेस तुम्ही जा त्यावेळेस तुम्हाला गोष्टी थोड्याशा स्मूथ लाईन झालेल्या पाहिजे. आत्ता जर गडबड उडत असेल तर तुम्हाला तुमचं कन्फ्युजन नेमकं, आत्ता जर गडबड उडत असेल तर चांगली गोष्ट आहे. एक्झाम मध्ये तुमचं कन्फ्युजन नेमकं कोणत्या पॉईंटमध्ये होतं हे तुम्हाला क्लिअर असतं, तुम्ही त्याच्यावर चांगला अभ्यास केलेला असतो, बरोबर. त्यामुळे एक्झाम मध्ये हे कन्फ्युजन होणार नाही. आत्ता प्रायमरी स्टेजला जेवढं जास्त कन्फ्युजन होईल तेवढं चांगलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता सुरुवात करूयात. पहिल्यांदा काय करायचंय? महाराष्ट्र, महाराष्ट्राचा ओव्हरऑल जो काही शेप असेल, महाराष्ट्राच्या नकाशाचा जो काही शेप असेल तो बाय हार्ट करण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये आपण अभ्यास कशाचा करणार आहोत, जिल्ह्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग ते जिल्हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मी म्हणेल महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जिल्हे असतील त्या सर्वांचा शेप तुम्हाला व्यवस्थितरित्या डोक्यात, तुमच्या डोक्यात जाणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी पास होऊन सर्व्हिसमध्ये जाचाल त्यावेळेस तुम्ही कोणत्या राज्यामध्ये सर्व्हिस करणार आहात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करणार आहात म्हणजे महाराष्ट्राविषयी चांगली इत्यंभूत माहिती असणं गरजेचं आहे. त्या माहितीचा एक भाग म्हणजे महाराष्ट्राचा जो काही नकाशा असेल, जिल्हे काय असतील, या सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित आत्ता करणं गरजेचं आहे. त्यामुळं बऱ्याचदा काय होतं बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडंसं आकृत्या लक्षात ठेवण्यामध्ये अडचण येते, पण याला दुसरा काही अल्टरनेटिव्ह नाहीये, हे लक्षात घ्या. आयोग सुद्धा याच्यावर प्रश्न सारखं विचारण्याचं कारण हे आहे, आयोगाला पण एक्सपेक्टेड आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करत असाल तर मग महाराष्ट्राविषयी माहिती तुम्हाला पाहिजेच, ठीक आहे. हा एक बेसिक बेंचमार्क आहे, याच्यावर तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यामुळं महाराष्ट्राविषयी जे काही जिल्हे आहेत ना, त्या जिल्ह्यांचे शेप, साईज, कुठल्या बाजूला आहे, कोणत्या दिशेला आहे, त्याच्या आजूबाजूला काय आहे, या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत आणि या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. क्लिअर? ही खुणगाट मनामध्ये पक्की बांधा. मी तर म्हणेल महाराष्ट्राच्या भूगोलाचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास स्टार्ट करत असाल, ठीक आहे, आतापर्यंत केला नाही, इथून पुढे जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर त्याच्या आधी 4 दिवस फक्त ब्लँक नकाशा घेऊन बसा आणि सगळे जिल्हे आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. याचा फायदा काय होतो? पहिला फायदा होतो की बघा तुम्हाला महाराष्ट्राविषयी माहिती आहे, सर्व्हिसमध्ये त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपण बघणार आहोत, प्रशासकीय असेल, नैसर्गिक असेल, भूगर्भशास्त्रीय असतील, हवामान असेल, खनिज संसाधने असतील, त्याच्यानंतर वाहतूक व्यवस्था असेल, तर या सगळ्या गोष्टी समजायला सोप्या जातील पुन्हा पुढच्या स्टेजमध्ये. मी जर तुम्हाला म्हटलं की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्सप्रेसवे आहे तो मुंबईपासून पुण्यापर्यंत जातो, आता तुम्हाला नेमकं मुंबईच माहीत नाही, मुंबई माहिती आहे पुणे माहीत नाही, असं जर झालं तर तो एक्सप्रेस वे कुठून कसा जरी गेला तरी तुम्हाला समजणार आहे का, बरोबर. त्यामुळे थोडंसं अंडरस्टँडिंग या लेवलला राहू द्या की बाबा मुंबई कुठंतरी आहे, त्यानंतर पुणे कुठंतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, बरोबर. अशा पद्धतीने तो एक्सप्रेस वे जातोय. इमॅजिनेशन करायला थोडंसं सोपं जातं आणि इमॅजिनेशन हे जास्त काळ लक्षात राहतं पाठांतरापेक्षा. समजते? त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी थोड्याशा डिटेलमध्ये बघायच्या आहेत. इथपर्यंत सर्वांना क्लिअर? याच्यामध्ये काय अडचण? आता
आपण महाराष्ट्राची जी बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती आज पहिल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आतापर्यंत जर तुमच्याकडे नकाशे नसतील हा व्हिडिओ पॉज करा, पहिलं जावा, नकाशे घेऊन या. एक 10-15 ब्लँक नकाशे आजच्या पुरते तरी घेऊन या, मग आपण लेक्चरला सुरुवात करू. ठीक आहे, आता महाराष्ट्राच्या भूगोलाला सुरुवात करणार आहोत. पहिली गोष्ट काय असणार आहे आपली, की महाराष्ट्राचा जो शेप आहे तो शेप थोडासा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. कसा आहे महाराष्ट्राचा शेप? या बाजूला रेषा दिसते बघा आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर वर इथं डोक्या स्वरूपात काहीतरी आहे, एखाद्या व्यक्तीचं डोकं किंवा त्या डोक्यावरचे केस वरच्या बाजूला. इकडं एखादा हात अशा स्वरूपात महाराष्ट्राचा शेप जर आपल्याला सिंपल अंडरस्टँडिंग मध्ये लक्षात ठेवायचा असेल तर तो कसा आहे? त्रिकोणाकृती आहे, बरोबर ना? त्रिकोण, फक्त या बाजूला जे आहे एक छोटासा चौकोन, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता तुम्ही. अंडरस्टँड होत आहे? हा नकाशा खूप बेसिक आहे, आपण बालवाडी पहिलीपासून हा नकाशा आजपर्यंत बघत आलेलो आहोत. क्लिअर? यातले बारकावे आता इथून पुढे आपल्याला बघायचे आहे. समजते? ही पहिली ऍक्टिव्हिटी झाली. आता दुसरी ऍक्टिव्हिटी महत्वाची काय आहे? महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत ना, ते जिल्हे आपल्याला आता आयडेंटिफाय करायचे आहेत. हे आयडेंटिफिकेशन खूप गरजेचं आहे. आयोगानं बऱ्याचदा काय केलेलं आहे की बाबा जिल्ह्याची आकृती दिली असते. समजा हा मधला जिल्हा घेऊन चला, हा मधला जिल्हा घेऊन चला, याला हायलाइट केलेलं असतं, रेखांकित केलेलं असतं आणि विचारलेलं असतं हा जो रंगवलेला भाग आहे हा जिल्हा म्हणजे कोणता. आयोगानं असे प्रश्न विचारलेले आहे, बरोबर? तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला उत्तर येतं, तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही काहीही डोकं लावलं तरी ते उत्तर तुम्ही काढू शकत नाही. सिंपल आहे, असा प्रश्न दरवर्षीच येतो हे लक्षात घ्या, ही खूणगाठ मनात बांधून ठेवा. प्रिलिम्सला आला ठीक, प्रिलिम्सला नाही आला 100% तो प्रश्न मेन्सला येणारच. आणि एका मार्काची कॉम्पिटिशन असते आपली, त्याच्यामुळं आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर आता एक एक करून आपण जिल्हे आणि जिल्ह्यांचा शेप कसा आहे हे आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. आता तुमच्या समोर जे मॅप आहेत त्या मॅपमध्ये मी सांगेल त्या गोष्टी थोड्याशा आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि जिल्ह्यांची नावं जी आहेत ती नोट डाऊन करत चालायचं. ओके, ही मॅपिंगची ऍक्टिव्हिटी आज आपल्याला करायची आहे. जिल्हा आणि त्या जिल्ह्याचं नाव आणि तो जिल्ह्याचा शेप कसा आहे ह्या तीन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात करूयात महाराष्ट्राच्या डोक्यापासून. सुरुवात करू. हा जो पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राच्या डोक्याचा हा कोणता जिल्हा आहे? कोणता जिल्हा आहे हा? आठवला असेल नाव लिहून घ्या. काय? नंदुरबार. त्या मॅपमध्येच हे नाव लिहा बरं का? मॅपमध्येच हे नाव लिहा नंदुरबार. जिल्हे कळाले तर आपलं पुढचं काम खूप सोपं होणार आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा याच्यावर फोकस करायला लावतो तुम्हाला. तुम्हाला जिल्हे माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पहिला जो आहे तो नंदुरबार. महाराष्ट्राचं डोकं, डोक्याचा शेप बघा कसा आहे. कसा शेप सांगता येईल तुम्हाला? असा सांगता येईल ना, बरोबर? नंदुरबारला खाली चिटकूनच दुसरा जो जिल्हा आहे, नंदुरबारला चिटकून दुसरा जो जिल्हा आहे तो आहे धुळे. नंदुरबार झाला, मग झाला धुळे. धुळ्याचा शेप बघा कसा, धुळ्याचा शेप. ओके, म्हणजे असा जरी शेप दिला आणि हा जिल्हा कोणता असं आयोगानं विचारलं, महाराष्ट्र दिला नाही काय नाही, फक्त एवढी आकृती दिली आणि तुम्हाला विचारलं जिल्हा आयडेंटिफाय करा, तरी देखील तुम्हाला ते जमलं पाहिजे. समजतंय? हा झाला धुळे. त्याच्यानंतर धुळ्याच्या खाली कोणता जिल्हा येईल? धुळ्याला चिटकून असणारा जिल्हा नाशिक जिल्हा आहे बघा. हा जिल्हा झाला नाशिक. ओके, नाशिक जिल्हा कसं लक्षात ठेवणार? नाशिक जिल्ह्याचं हे स्पेसिफिक टोक बाहेर आलेलं आहे, दिसते सर्वांना हे स्पेसिफिक टोक, याच्यावरून नाशिक जिल्हा लक्षात ठेवायचं.
शिखर बाहेर आलेलं आहे म्हणायचं नाशिक जिल्ह्यातून, शिखर बाहेर आलेलं आहे, स्पेसिफिक टोक आहे बघा दिसते. त्यानंतर कोकणामध्ये जाऊ. कोकणामध्ये सुरुवात कोणत्या जिल्ह्यापासून होते? पहिला जिल्हा आहे पालघर. पालघर जिल्हा आहे पहिला. समजतंय? पालघर जिल्हा आहे. पालघर जिल्हा लक्षात कसं ठेवणार? हा शेप लक्षात ठेवायला पालघरचा. ओके, त्याच्यानंतर पालघरच्या खाली असणारा जिल्हा कोणता? ठाणे. ठाणे जिल्हा. ठाणे जिल्हा लक्षात कसं ठेवणार? ठाण्याचं बघा, मुंबईच्या साईडला असा शेप ठाण्यानं केलेला आहे, हा शेप लक्षात ठेवा मुंबईच्या साईडला. ठीक आहे, आणि त्याच्या खाली मुंबई, याच्यावर मग ठाणे जिल्हा लक्षात ठेवायचा. ठाण्याच्या खाली कोणता येतो? ठाण्याच्या खाली येतो रायगड. हा रायगड जिल्हा आहे. रायगड लिहिताय ना, ही नावं लिहिताय ना. रायगडच्या खाली आहे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी आणि त्याच्या खाली आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा. ओके, शेप व्यवस्थित एकदा बघून घ्या. हे जे शेप दिलेत ना कोकणामधले, ते शेप थोडेसे बघा कसं आहे. बघा, कोकणातले जर जिल्हे तुम्हाला दिले तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे फक्त एवढेच जर जिल्हे दिले, यातला एखादा जिल्हा दिला, एकच जिल्ह्याची आकृती दिली आणि तुम्हाला जर तो कोणता आहे असं ओळखायला लावलं तर कन्फ्युजन उडू शकतं. कारण तिन्ही जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर तिन्ही जिल्ह्यांचा शेप थोडाफार सेम आहे. समजते ना, आयताकृती शेप आहे तिन्ही जिल्ह्यांचा. मग त्याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन उडू शकतं की नेमका कोणता आहे. मग प्रत्येक जिल्ह्याचं एक स्पेसिफिक फीचर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. काय सांगता येईल हो स्पेसिफिक फीचर? दिसते सर्वांना? रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर तीन वेळा समुद्र आत गेलेला आहे बघा, तीन वेळा. बरोबर, हा शेप दिसतोय. तिसऱ्यांदा, मोठ्यांदा. त्यानंतर रत्नागिरीचा विचार केला तर किती वेळा आत गेलाय? दोन वेळा गेलेला दिसतो आपल्याला. आणि सिंधुदुर्गचा विचार केला तर एक वेळा. समजतंय ना? असं काहीतरी तुमच्या बाजूने सुद्धा एखादी गोष्ट वर्कआउट करा की हा बाबा हा शेप म्हणजे हा जिल्हा अशा पद्धतीने. क्लिअर सर्वांना इथपर्यंत? त्यानंतर कोकणातले जिल्हे झाले. आता जाऊयात नाशिकच्या दुसऱ्या बाजूला. हा जो पक्षाप्रमाणे आहे ना फिनिक्स पक्षी, ऐकून असाल बघा सर्वांना, मूवीज वगैरे बघत असाल तर त्याच्यामध्ये दिसतो हा फिनिक्स पक्षी. हा काय? अहमदनगर. अहमदनगरचं वैशिष्ट्य काय आहे? महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा. अहमदनगरच्या खाली त्रिकोणामध्ये जो जिल्हा आहे तो झाला पुणे. पुणे जिल्ह्याचा शेप तसा आहे बघा, त्रिकोणाकृती आहे असा, अशा पद्धतीने. बरोबर, हा जर बेस घेतला तर अशा पद्धतीने त्रिकोण होतो. त्यानंतर पुण्याच्या खाली कोणता जिल्हा आहे? सातारा जिल्हा. साताऱ्याचा शेप कसा आहे? थोडासा चौकोन आहे सातारा. साताऱ्याच्या खाली सांगली जिल्हा आहे बघा, सांगली जिल्हा. हा सांगली जिल्हा. आणि शेवटी जो आहे तो कोल्हापूर. कळतंय सर्वांना? पुणे, पुण्याचा शेप काय सांगितला मी? त्रिकोणाकृती अशा पद्धतीनं. साताऱ्याचा शेप कसा आहे? अशा पद्धतीनं साताऱ्याचा शेप आहे. सांगलीचा शेप कसा आहे बघा? असा कस तरी आहे सांगली आणि खाली राहिलेला कोल्हापूर. ओके, तर असं काहीतरी शेप वर्कआउट करण्याचा प्रयत्न कर. इथपर्यंत सर्वांना क्लिअर?
आता अहमदनगरच्या खाली असणारा जिल्हा तो म्हणजे सोलापूर. सोलापूर जिल्ह्याचा शेप बघा कसा. सोलापूर कसा शेप सांगता येईल, माणूस आहे हातपाय पसरून बसलाय अशा पद्धतीनं. हे माणसाचं डोकं, हा एक हात, हा दुसरा हात, हा एक पाय, हा दुसरा पाय, असा दोन पाय शवासनामध्ये झोपलाय सोलापूर असं कन्सिडर करा. हातपाय एकदम बाजूला, एकदम आरामात बसलेला माणूस तो झाला सोलापूर. क्लिअर. त्याच्या पाठकोळी पाठीवर बसणारा जिल्हा म्हणजे त्याच्या पाठीवर बसला एखादा जिल्हा असं कन्सिडर करून चला तो म्हणजे उस्मानाबाद. उस्मानाबाद सोलापूर मस्तपैकी असा पसरलाय आणि माग अजून काहीतरी आहे त्याच्या पाठीवर बसले ते म्हणजे उस्मानाबाद. उस्मानाबादचा शेप बघा कसा आहे, एखाद्या हुकाप्रमाणे तो शेप आहे. समजते, क्लिअर होते. उस्मानाबाद झालं. त्यानंतर उस्मानाबादला लागून असलेला चौकोन दिसतोय आपल्याला तो म्हणजे लातूर. कळते का. आणि एका बाजूला असा एखादा व्यक्ती झोपलेला आहे असं करून एक हात बाहेर काढून तो म्हणजे कोणता जिल्हा झाला, बीड जिल्हा झाला. बीड तसाच आहे ना. क्लिअर होते. त्यानंतर पुढं औरंगाबाद जिल्हा बीडच्या डोक्यावर. औरंगाबादला शेजारी चिटकून जो आहे तो आहे जालना. आणि धुळ्याला चिटकून जो आहे औरंगाबाद धुळे तो आहे जळगाव. क्लिअर होत आहे. हे नकाशे नोट डाऊन करून घ्या, शेप लक्षात आणण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ सारखा सारखा पॉज करायचा, नाव लिहायचं आणि नेमकं त्याच्याविषयी एखादं वैशिष्ट्य काय ते तिथल्या तिथं शोधण्याचा प्रयत्न करायचा. ही ऍक्टिव्हिटी तशा पद्धतीने केली तर तुम्हाला जिल्हे लक्षात राहायला मदत होईल. इथपर्यंत सर्वांना क्लिअर. त्यानंतर हा जो उभा आहे हा झाला बुलढाणा. बरोबर ना, बुलढाणा जिल्हा. त्यानंतर इथं जो आहे बीडच्या शेजारी तो आहे परभणी. इथं जो आहे तो आहे हिंगोली. हिंगोली जिल्हा परभणीतून वेगळा आहे. त्यानंतर हिंगोलीच्या वर जो आहे तो आहे वाशिम. आणि वाशिमला चिटकून जो आहे तो आहे अकोला. ओके. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कन्फ्युजन जर होणार असेल ना तर या सेक्शन मध्ये ते कन्फ्युजन आपल्याला दिसत. कोणत्या सेक्शन मध्ये दिसत, या सेक्शन मध्ये ते कन्फ्युजन दिसत. एकाला एक चिटकून भरपूर जिल्हे आहे, ठीक आहे, या सेक्शन मध्ये कन्फ्युजन होऊ शकत. मग याच्याकडे थोडासा चांगला वेळ द्या, जास्त वेळ द्या. नेमकं कसं कसं काय काय आहे हे थोडस बघा. कारण आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे या कन्फ्युजनवर. त्यांनी म्हटलं की घड्याळ्याच्या काट्याच्या प्रमाणे आपण जर चाललो, कन्सिडर करून चला तुम्ही कुठं आहे, वाशिम. वाशिम जिल्ह्यामध्ये तुम्ही आहे, तुम्ही घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने चाललेला आहात असा. फिरून पुन्हा वाशिम मध्ये तुम्ही माघारी येणार आहे. तर तुम्हाला रस्त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे लागतील अशा पद्धतीने आयोगाने एकदा प्रश्न सुद्धा विचारून झालेला आहे. क्लिअर होते. अशा केसमध्ये जर असा प्रश्न आला तर तुम्हाला हे बाकीचे शेजारी पाजारी जिल्हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर. एक दोन नाव माहीत असून चालणार नाही. त्या केसमध्ये तुम्हाला हे सगळंच माहीत असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता आलं तर हे लक्षात घ्या की तुम्ही पहिल्या 3 ते 4% आता पोहोचला. बरोबर. कारण आयोगाचा ज्यावेळेस क्वेश्चन पेपर सेट होतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये ठरलेले जे मेजॉरिटी क्वेश्चन्स असतात हे थोडेसे सिम्पल असतात, नंतरचे थोडेसे मीडियम आणि त्यानंतरचे थोडेसे अवघड, अशा पद्धतीनं तो पेपर सेट होतो. मग एक ऑब्झर्व करायचं बघा. एखादा आपला जर एखादा मित्र असेल, काही ना अभ्यास करता तो जाऊन बसला, कन्सिडर करून चला कंबाईनची एक्झाम आहे त्याला तो जाऊन बसला. बरोबर. त्याला आले 40 मार्क. तर एक लक्षात घ्यायचं की हे 40 मार्क जे आहेत ना हे खूप जणांना ते 40 मार्क आलेले असतात. बरोबर. कारण काय आहे, हे ठरलेले प्रश्न असतात सोपे सोपे, ते सगळ्या जगाला येतात.
मग आपल्याला आता 40 वर जायचंय, मग आपल्याला मीडियम क्वेश्चन्स टॅकल करता आले पाहिजेत. आपण पोहोचतो 50 पर्यंत, आपल्याला 50 वर जायचंय, मग आपल्याला अवघड प्रश्न सुद्धा टॅकल करता आले पाहिजेत. अवघड मध्ये हा प्रश्न येतो, समजते? हा प्रश्न तुम्ही टॅकल केला 50 तर तुम्ही 60 वर जाऊ शकता आणि तुमची प्रिलिम्स क्लिअर होऊ शकते. त्यामुळे या गोष्टी थोड्याशा बघा, ज्या जगाला जमणार नाहीत ना त्या आपल्याला जमल्या ना, आपण डोळे झाकून पास होतो, हे डोक्यात कायम ठेवा. त्यामुळं सिलेबसचा कोणताच पॉईंट स्किप करायचा नाही अभ्यास करत असताना, काहीतरी त्यातलं वाचायचं, काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. 100% नाही समजलं चालेल, 50%, 60% तरी समजून घ्या, कारण ते 50-60% जर प्रश्न आला तर तुम्ही ऑटोमॅटिकली रेस मध्ये पुढे जाता बाकीच्यांपेक्षा. इथपर्यंत क्लिअर? पुन्हा एकदा सगळ्या जिल्ह्यांची नावं सांगतो, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, लातूर. आता हा जो जिल्हा आहे हा आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याचं हे पर्टिक्युलर हुक लक्षात ठेवा, नांदेड हे पर्टिक्युलर हुक लक्षात ठेवायचं, नांदेड जिल्ह्याचं. येते लक्षात? तिथं तुमचा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये थोडस त्याला मार्किंग करून ठेवा, नांदेड जिल्हा. क्लिअर? नांदेडला चिटकून असणारा आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्हा हा जो वरचा आहे हा आहे अमरावती जिल्हा. अमरावती, बरोबर? इथपर्यंत पोहोचले तुम्ही, इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या. हा जो आहे धनुष्यबाणाचं टोक किंवा रॉकेट म्हणा त्याला, रॉकेट म्हणा, धनुष्यबाणाचं टोक म्हणा, जे तुम्हाला आवडेल ते. हा आहे वर्धा जिल्हा. वर्धा, होते क्लिअर? वर्धा, वर्धेला चटकून जो आहे तो आहे नागपूर. त्यानंतर आहे भंडारा आणि आहे गोंदिया. राहिलेले कोणतं? चंद्रपूर आणि गडचिरोली. गडचिरोलीचा शेप लक्षात ठेवायला सोपा आहे, महाराष्ट्राचा कॉर्नर आहे त्यामुळे लगेच लक्षात राहील गडचिरोलीचा. गडचिरोलीच्या डोक्यावर गोंदिया आहे, नागपूर आणि गोंदियाच्या मध्ये भंडारा आहे आणि इथं चंद्रपूर आहे. क्लिअर झालं? हे जोपर्यंत तुम्हाला लक्षात राहणार नाही तोपर्यंत तुम्ही कधीच म्हणू शकणार नाही की 100% माझा महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास झालेला आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? हे झाले महाराष्ट्रातले सर्व काही जिल्हे. आता आपल्याला महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग थोडेसे आयडेंटिफाय करायचे आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत आठवतंय का? कोल्हापूर, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. किती प्रशासकीय विभाग आहेत? 6. माझं लेक्चर अटेंड केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की प्रशासकीय विभागांमधले जिल्हे कसे लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी. 7, 55, 8, 56 आकडा लक्षात आहे. 7, 55, 8, 56 आहे का लक्षात आकडा? 7, 55, 8, 56 अर्थ काय आहे? विभाग आणि त्यामध्ये असणारे जिल्हे. आता ते कसे कसे आहेत ते बघूयात आपण. सुरुवात करू मुंबई विभागापासून. मुंबई किंवा कोकण कसा पसरलेला आहे, बरोबर? कोकणची किनारपट्टी सगळे आपल्याला म्हणता येईल. किती जिल्हे आहेत याच्यामध्ये आपण सांगितलं 7 जिल्हे, 1, 2, 3, 4, 5 आणि इथले 2, मुंबई शहर, मुंबई उपनगर, झाले 7 जिल्हे. ओके, इथपर्यंत सर्वांना क्लिअर? कोणते कोणते जिल्हे आहेत? आता तुमचा नकाशा मागचा रेडी होता, नाव बघून घ्या कोणते कोणते. पालघर, ठाणे, रायगड, त्याच्यानंतर रायगडच्या खाली काय? रत्नागिरी. रत्नागिरीच्या खाली काय? सिंधुदुर्ग. मुंबई शहर, मुंबई उपनगर. शेप लक्षात ठेवा, कोकणाचा शेप लक्षात राहणं काही तितकंच अवघड नाहीये. म्हणजे आयोग काय करतं, एखाद्या प्रशासकीय विभागाचा शेप देतं, आकृती देतं आणि तो प्रशासकीय विभाग ओळखा, असं स्ट्रेट फॉरवर्ड त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. मग कोकणाचा त्या पद्धतीनं कोकणावर जर प्रश्न येणार असेल तर सोपं आहे. कोकणाचा चिंचोळ आकृती जो काही शेप असेल तो म्हणजे कोकण.
इथपर्यंत सर्वांना क्लिअर? कोकण विभाग बघितला आपण, किती जिल्हे आहेत त्याच्यामध्ये? 7. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? पुणे विभाग. पुणे विभागामध्ये किती जिल्हे आहेत? 5. पुणे विभाग कसा कसा आहे? थोडंसं रफमध्ये तिथल्या तिथं डिझाईन करावं काय, मी जे काढतोय ना असं तुम्ही सुद्धा ती ऍक्टिव्हिटी तुमच्या स्वतःच्या नकाशामध्ये करा. ओके, किती जिल्हे झाले? 1, 2, 3, 4. सॉरी, पुणे जिल्हा राहिला नाही आपला, 5. अशा पद्धतीनं पुणे विभाग क्लिअर. पुणे विभागाचा शेप जर सांगायचा झाला तर कसा आहे पुणे विभागाचा शेप? पुन्हा त्रिकोणाकृती आहे, म्हणजे जिल्हा सुद्धा त्रिकोणामध्ये आहे आणि विभाग सुद्धा त्रिकोणामध्ये आहे, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, हा झाला आपला पुणे प्रशासकीय विभाग. शेप लक्षात ठेवा, क्लिअर. त्यानंतर आता नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक मध्ये किती जिल्हे सांगितलेत आपण? पुन्हा 5 जिल्हे. कोणते कोणते येतात? अशा पद्धतीनं हा आपला नाशिक विभाग, बरोबर ना? नाशिक विभाग असाच आहे ना, मार्किंग करून ठेवा त्याला. नाशिक विभाग वेगवेगळे रंगाचे पेपर पेन त्यासाठी वापरा. नाशिक विभागाचा शेप दिसतोय तुम्हाला, बरोबर? 5 जिल्हे. कोणते कोणते 5 जिल्हे? नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर. क्लिअर. आता त्या पुढे कोणता विभाग आहे? औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभाग शेप कळाला? ओके, तर औरंगाबाद विभागाचा शेप आपण पाहिला अशा पद्धतीने आहे. जिल्हे आयडेंटिफाय करू आता आपण. कोणते कोणते जिल्हे येतात औरंगाबाद मध्ये? औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली. किती जिल्हे झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 7, 55 आणि 8, 56. आता आपण 8 वर आहोत. औरंगाबाद जिल्हा आपला, औरंगाबाद विभाग त्यातले 8 जिल्हे. औरंगाबादच्या पुढचा कोणता आहे? आता अमरावती विभाग. अमरावती विभाग बघूयात. तर आता अमरावती विभागाकडे बघूयात आपण. अमरावती विभाग कसा आपण ड्रॉ करणार? व्यवस्थित बघा बरं का कसं ड्रॉ करतोय ते, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं जो आहे तो झाला आपला अमरावती विभाग. 7, 55, 8, 56 म्हणजे अमरावतीमध्ये किती जिल्हे आहेत? 5 जिल्हे आहेत. कोणते कोणते 5 जिल्हे? बुलढाणा, अकोला, अमरावती, त्यानंतर वाशिम आणि यवतमाळ. क्लिअर. यवतमाळ जो जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा कोणत्या विभागामध्ये येतो? अमरावती विभागामध्ये येतो, लक्षात ठेवण्याची गोष्ट. आणि शेवटी जो राहिलेला आहे तो म्हणजे आपला नागपूर विभाग. इथून पुन्हा नागपूर विभाग हा राहिलेला सगळा. 6 जिल्ह्यांचा विभाग. 6 जिल्हे कोणते कोणते? वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि सॉरी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. क्लिअर झाले? 6 जिल्हे. प्रशासकीय विभाग अशा पद्धतीने थोडेसे ड्रॉ करून बघा. कन्फ्युजन कुठं होतं बघा, प्रशासकीय विभागांमध्ये कन्फ्युजन जे होतं ते पुन्हा इथंच होतं, या सेक्शनमध्ये पुन्हा कन्फ्युजन होतं. याच्या आधी पण सांगितलेलं आहे, या सेक्शनमध्ये कन्फ्युजन होतं. हे कन्फ्युजन टाळण्याचा थोडासा प्रयत्न करा. इथपर्यंत सर्वांना क्लिअर? याच्यामध्ये कोणाला काय अडचण? हे दोन नकाशे व्यवस्थितरित्या सारखं याची थोडीशी प्रॅक्टिस करा. याच्याकडे सारखं गोथ्रू करण्याचा प्रयत्न करा. थोडासा वेळ आपल्या हातात जास्त शिल्लक असल्यामुळं आपण या गोष्टी
करू शकतो। इथपर्यंत सर्वांना क्लिअर? तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला या दोन गोष्टी बघायच्या होत्या, आपण त्या पाहिलेल्या आहेत, ते दोन नकाशे तुमचे तयार झाले असतील, थोडीशी याची प्रॅक्टिस करत राहा सारखं सारखं। आता नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण महाराष्ट्राचं एकूणच प्रादेशिक प्रशासकीय स्वरूप कशा पद्धतीनं आहे, महाराष्ट्राच्या बाउंड्रीज, महाराष्ट्राचे क्षेत्र कसं कसं पसरलेलं आहे, शेजारची राज्य काय आहेत, लागून असणारे जिल्हे, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत। इथपर्यंत सर्वांना क्लिअर? या गोष्टी कळल्या? धन्यवाद। सहा 5